नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराळ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा चालू आहे मित्रांनो सध्या आणि दारूबंदी पोलीस भरतीचा पेपरमधील दहा तारखेला जो पेपर झाला त्यावरील काही आपण प्रश्न पाहणार आहोत तर पहा मित्रांनो प्रश्न असे होते दहा तारखेच्या पेपरमध्ये तर कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे तर याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे कुडाळी वेन्ना आणि वारणा त्यानंतरचा प्रश्न होता पुणे येथे होमरूल चळवळ कोणी सुरू केली होती तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार अकराच्या नुसार सर्वाधिक साक्षर राज्य कोणते आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केरळ त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो शारदा कायदा कधी समंत करण्यात आला तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकोणतीस पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तात्या टोपे यांचे संपूर्ण नाव काय आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रामचंद्र पांडुरंग टोपे पुढचा प्रश्न होता मित्रांनो कोणती नदी भारतातून उगम पावते तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रावी नदी त्या ठिकाणी भारतातून उगम पावते पुढचा प्रश्न होता मित्रांनो वटाण्याचे शास्त्रीय नाव काय आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पिसम सॅटीवॉम पुढचा प्रश्न होता मित्रांनो गुजरात राज्याचे राज्यपाल कोणती व्यक्ती आहेत त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आचार्य देव पुढचा प्रश्न होता महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठराला कोणता सत्याग्रह केला होता तर याचे उत्तर आहे खेडा सत्याग्रह ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये अरबी समुद्रात कोणता युद्ध अभ्यास झाला त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरून अभ्यास सराव झाला होता पुढचा प्रश्न होता राजाराम मोहनराम यांनी कोणता स कोणत्या समाजाची स्थापना केली होती त्याचे उत्तर आहे तीन ब्राह्मण समाज पुढचा प्रश्न होता त्यानंतर भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नर्मदा पुढचा प्रश्न होता मित्रांनो पुणे या ठिकाणी मुलींची शाळा सर्वप्रथम कोणी सुरू केली होती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले यांनी केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अनंत काने यांना वयाच्या कितव्या वर्षी पाशी देण्यात आली होती, जनगनना, जनगनना होती। तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठरा वर्ष पुढचा प्रश्न होता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर दोन हजार अकराची जनगणना कितवी जनगणना होती तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर सातवी जनगणना त्या ठिकाणी होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोल्हापूर या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील दुसरा सर्वात साक्षर जिल्हा कोणता याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई शहर त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो आर्टिकल बावन्न कशाशी संबंधित आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपती पुढचा प्रश्न होता ओरियन तेवीस युद्धाभ्यास कोणत्या देशात झाला त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फ्रान्स पुढचा प्रश्न होता सायलोन युद्धाभ्यास कोणत्या देशाच्या दरम्यान असतो त्याचे उत्तर आहे दोन भारत मिश्र त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो राजस्थानचे मुख्यमंत्री कोणते व्यक्ती आहेत त्याचे उत्तर आहे भजन शर्मा त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो स्पुतनिक व्ही वैक्सीन कोणत्या देशाने बनवली तर याचे उत्तर आहे रशिया पुढचा प्रश्न होता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिंधुदुर्ग अशा पद्धतीने काही महत्वाचे प्रश्न आले होते मित्रांनो तसाच कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी कोणती आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भीमा तर असे प्रश्न काही आले होते मित्रांनो तर आपण या व्हिडिओमध्ये काही थोडक्यात प्रश्न पाहिलेले आहेत तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू